नमस्कार, मी करुणा विजय गुरु। आज आपण स्वतःचा ब्लॉग कसा तयार करायचा हे पाहणार आहोत। यासाठी प्रथमतः प्ले स्टोअरवरून ब्लॉगर नावाचे ॲप डाउनलोड करून घ्या। त्यानंतर स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे ब्लॉगर अशा पद्धतीने दिसेल। आपण ब्लॉगर ओपन करूयात व साइन इन विथ गुगल करूयात। अशा पद्धतीने आपण प्रथम साइन इन करायचे आहे, तर माझ्या ईमेलवर मी साइन इन करत आहे। तुमच्या ईमेलवर साइन इन करून घ्यायचं, मग अशा प्रकारे तुम्हाला ओपन किंवा क्रिएट अ ब्लॉगला क्लिक करायचं। ब्लॉग नेम तुम्हाला द्यायचं आहे, तुम्हाला कोणतं सुटेबल वाटेल असं ब्लॉग नेम द्यायचं आहे। ब्लॉग नेम देत असताना युनिक किंवा तुम्हाला लक्षात राहील असं आपण देऊया। तर मी माय स्कूल हे ब्लॉग नेम देणार आहे। नेक्स्ट, ब्लॉग स्पॉट म्हणजे जे ॲड्रेस तयार करणार आहात ते मात्र ऑलरेडी तयार झालेला ॲड्रेस असेल तर तुमचं ते ॲड्रेस देणार नाही। फ्रीमध्ये ॲड्रेस मिळवायचं असेल तर आपल्याला नाविन्यपूर्ण असा ॲड्रेस तयार करावा लागेल। तर मी यासाठी तयार करत आहे करुणा गुरव ब्लॉग, करुणा गुरव ब्लॉग स्पॉट। आणि नेम ब्लॉग ॲड्रेस तयार करताना कधीही स्मॉल लिपीचा अवलंब करायचा। तर खाली ब्ल्यू अक्षरात तुम्हाला दिसेल ब्लॉग यू आर एल इज ॲवेलेबल। जर ॲवेलेबल नसेल तर तिथं अनॲवेलेबल आलं तर पुन्हा ते नेम चेंज करून आपण ट्राय करायचं। नेक्स्ट करूयात, चूज युअर डिस्प्ले नेम म्हणलं आहे। डिस्प्ले नेम आपण करुणा ठेवूया आणि गुरव असं आपण डिस्प्ले नेम। नेक्स्ट, अशा प्रकारे आपला ब्लॉग तयार होईल। अगदी सोप्या पद्धतीने मोबाईलवर तुम्ही ब्लॉग तयार करू शकता। आता इथं आपलं डॅशबोर्ड ओपन झालेलं आहे, आपण बघूया। इथं नो पब्लिश दिले, याला क्लिक करा। माय स्कूल नो पब्लिश दिले आपण एखादी पोस्ट आता पब्लिश करायची। आता टायटल टाकायचं आहे, स्टार्ट क्रिएटिंग युअर पोस्ट म्हणलं आहे करूया। टायटल प्रथम टाकलं तरी चालेल किंवा जी पोस्ट तुम्ही सिलेक्ट केलात त्यावरून टाकलं तरी चालेल। टायटल टाकूया आधी, डान्स हे मी टायटल टाकलेलं आहे। मग क्रिएट स्टार्टिंग पोस्ट करूया। इथं खाली आपल्याला टूलबारवर काही आयकॉन दिलेले आहेत, त्यामध्ये कॅमेरा आहे, फोटो आहे, फोटो फाईल्स आपण इथं पब्लिश करू शकतो। किंवा इथं जर दिलात तर तुम्ही तुमची लिंक इथं ॲड केलात तर लिंकसुद्धा पब्लिश करता येते। त्यासाठी आपण एखादी यूट्यूबची लिंक वगैरे आपण पब्लिश करून बघूयात। त्यासाठी मी बॅग घेतलेला आहे, यूट्यूबवर जाते, मी यूट्यूब ओपन करते। मी डान्स घेतल्यामुळे डान्सचे माय व्हिडिओ काढते। माय व्हिडिओमध्ये माझी डान्सचे व्हिडिओ एखादा असेल तर त्याची लिंक आपण तिथे कॉपी करून बघूयात। तर डान्स व्हिडिओ याला क्लिक करायचं, शेअर करायचं, मग तो कॉपी लिंक आहे त्याला क्लिक करा। त्यानंतर पुन्हा बॅक जावा, इथं तुमची लिंक ओपन असेल, लिंकला क्लिक करा, पेस्ट करा। लिंक पेस्ट झाली, टेक्स्ट डान्स घाला किंवा कोळी डान्स असं घाला, ॲड लिंक करा। लिंक तुमची ॲड झालेली आहे, मग लेबल्स देऊ शकता। अशा प्रकारे याला पब्लिश करायचं। आता पब्लिश करूयात। आपली जी हे केलेली आहे ती पब्लिश झाली, ह्याला शेअर करून बघूयात। आता शेअर करा, व्हॉट्सअपला शेअर करून बघू शकता। अशा पद्धतीने जर तुम्ही शेअर केलात तर तुमचा ब्लॉग स्पॉट तुम्हाला शेअर झालेला दिसेल। शेअर करा तर तुमचं ब्लॉग स्पॉटचं नेम पण आलेलं आहे आणि तुम्ही पब्लिश केलेली लिंक पण तिथं ओपन झालेली आहे। अशा प्रकारे तुम्ही एखादी फाईल्स वगैरे पब्लिश करू शकता। आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब करा। धन्यवाद।